ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. या ठिकाणी या देशातील जनता मोदीजींसोबत आहे आणि त्यांनी काय टीका केली हे सोलापूरकर कधीही लक्ष देणार नाहीत. सोलापूरकर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत पूर्ण ताकदीने. कुठंतरी 2-5 हजार लोक जमून ही सभा घेतली, 5-7 हजार असतील. सभा काय असते ते 29 तारखेला सोलापूरकर दाखवतील. 80 हजार खुर्च्या आणि लाखापेक्षा जास्त संख्येची भव्य सभा मोदीजींची होम मैदानावर होती आहे, आपण त्याचे साक्षीदार असाल. दादा, कुठेतरी तुम्ही फतव्याच्या संदर्भात काढले होते जिल्हाधिकाऱ्यांकडून, त्याबाबतीत आयोगाला अहवाल पाठवण्यात आला आहे, कशा पद्धतीने बघताय? माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे की याची चौकशी झाली पाहिजे आणि एक उमेदवार म्हणून आमच्या विरोधात जे षड्यंत्र सुरू आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे समोरच्या लोकांवरती. आणि अशा पद्धतीने जे धर्माच्या आधारावर राजकारण करतायत या लोकांना चपराक बसली पाहिजे. मी लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे करतोय. भाऊच हिंदुत्ववादी संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, कशा पद्धतीने याकडे पाहतो? आम्हाला या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा, सर्व समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा भेटतोय. काल क्षत्रिय समाजाचा मेळावा झाला, मारोडी समाजाचा मेळावा झाला, आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून आम्हाला पाठिंबा भेटतोय. निश्चित या ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने विजय होतोय आपल्याला येत्या 4 तारखेला दिसेल. आता प्रचाराचा प्रारंभ झालेला आहे, कोणकोण मोठे नेते येणार आहेत आणि फडणवीस साहेब कधी? आमचं सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या सभा होतील, परंतु आम्ही सगळे मिळून येत्या 29 तारखेला मोदीजींची जी 12:30 वाजता सभा आहे ती मोठी सभा करण्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी विचार केलेला आहे आणि ती सभा ही एक ऐतिहासिक सभा होम मैदानावर होईल. तुम्ही सगळ्यांनी यावं. धन्यवाद. ओके.